खिलाड़ी एवं कलाकारों के उत्थान के लिए करनाला स्पोर्ट्स एकेडमी के अध्यक्ष माननीय विवेक पाटिल ने करनाला स्पोर्ट्स एकेडमी की स्थापना की। आज करनाला स्पोर्ट्स एकेडमी 16वां कला क्रीड़ा एवं सांस्कृतिक महोत्सव मनाने जा रही है। 24 से 31 दिसंबर के दौरान इस महोत्सव का आयोजन किया गया है। 8 दिन चलने वाले इस महोत्सव में 100 से अधिक कला एवं क्रीड़ा प्रकार सम्पन्न होने वाले है। हालांकि महोत्सव की तैयारियां अब अपने चरम सीमा पर है। इस महोत्सव के बारे में करनाला स्पोर्ट्स एकेडमी के अध्यक्ष माननीय विवेक पाटिल ने जानकारी देते हुए ज्यादा से ज्यादा कलाकारों को और खिलाड़ियों को सहभाग लेने का आह्वान किया। करनाला स्पोर्ट्स एकेडमी का 16वां कला क्रीड़ा व सांस्कृतिक महोत्सव उद्या बुधवार दिनांक 24/12/2014 रोजी पासून सुरू होत आहे। या शानदार महोत्सवाचं उद्घाटन उद्या बुधवार दिनांक 24/12/2014 रोजी सायंकाळी 5 वाजता सन्माननीय हर्षवर्धन पाटील माजी मंत्री यांच्या शुभ हस्ते व सन्माननीय वसंतराव पुरके उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सायंकाळी 5 वाजता करनाला स्पोर्ट्स अकॅडमीच्या भव्य प्रांगणामध्ये होणार आहे। करनाला स्पोर्ट्स अकॅडमीचा अध्यक्ष या नात्यानं व माझ्या सर्व संचालक बोर्डाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो की ह्या शानदार उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी हजर राहावं ही आपल्याला नम्र विनंती करतो। ही विनंती करत असतानाच आत्तापर्यंत झालेल्या 15 कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये आपण सर्व जनतेने अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहेत, किंबहुना आपल्या सहकार्यामुळेच आत्तापर्यंत आपण ह्या सगळे 15 महोत्सव यशस्वी करू शकलो आणि 15 वर्षाच्या मेहनतीनंतर आता आपल्या मुलं विशेष करून खेळाडू जे आहेत ते इंटरनॅशनलपर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालेले आहोत। कलाकारांना देखील देशभर पातळीवर आणि राज्य पातळीवर चांगल्या प्रकारची संधी देण्यामध्ये आपण यशस्वी झालेले आहोत। आपलं स्वप्न हे ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्याचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आपण प्रयत्न करीत आहोत। आप त्या सर्व प्रयत्नांना तुमचं चांगलं सहकार्य मिळत असतं। पुन्हा एकदा विनंती करतो उद्या सायंकाळी 5 वाजता करनाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या ह्या महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आपण हजर राहावं ही विनंती। धन्यवाद। 24 दिसंबर को पूर्व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटिल के हाथों इस महोत्सव का उद्घाटन किया जाने वाला है, तो इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में महाराष्ट्र विधानसभा के पूर्व उपाध्यक्ष वसंत पुरके उपस्थित रहने वाले हैं।